परंतु काहींना एवढी घाई झाली, पहिल्याच टर्मला त्यांना राज्याचा नेता व्हायचं, राज्याचा नेता. अरे बाकीकडे मागं बघ काय चाललंय काय नाही, कोण आपल्या बरोबर आहे कोण नाही. पुढं निघाल्यानं मागं सगळं मोकळं असलं तर कोणी विचारत नाही. आज माझ्या बरोबर 80% आमदार आहेत म्हणून आम्हाला काहीतरी समाजात किंमत आहे, नाहीतर तू लढ मी कपडे सांभाळतो काय त्याला अर्थ आहे. ह्या पद्धतीचं सरकार आहे. मित्रांनो, आज तुमच्या कर्जत जामखेड तालुक्यामध्ये जो काही पैसा गेल्या 4.5 वर्षामध्ये आला, तो पैसा देत असताना अर्थमंत्री अजित पवार होता. अर्थमंत्री निधीचं वाटप करतात, त्यामध्ये आमदारांनी मागणी केली, परंतु मला ज्या बाबतीमध्ये निधी द्यायचा होता तो निधी तुम्हाला दिलाय, उद्या आमदार सांगेल मी आणला, त्यानं आणलेलं नाही, माझी सही नसती तर काही झालं नसतं, देवळात जाऊन घंटा बडवत बसावं लागलं असतं. त्याच्यावर उगीच गप्पा हाणू नका. उद्याच्याला ज्याच्या ताब्यात तिजोरी असते, त्या आपण म्हणतो ना पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असल्यानंतर फायदा होतो, तशा पद्धतीनं कर्जत जामखेड आल्यानंतर मी जास्तीचा निधी द्यायचो. त्यामुळं तुमच्यामध्ये जी काही कामं झालेली आहेत ते राम शिंदेंच्या काळात काही झाले असतील, नंतर आमच्या महाविकास आघाडीच्या काळात झाली असतील, नंतर देखील महायुतीमध्ये गेल्यानंतर पण राम शिंदेसाहेब तुम्हाला माहिती आहे मी बजेटमधनं पैसे रस्त्याच्या कामाकरता देत होतो. मी राम शिंदेंना तिथं माहिती द्यायचो की हे रस्ते मी घेतलेत, परंतु राम शिंदेंचा बोर्ड लागायच्या आधी काही जण सोशल मीडियाला एवढे पोचलेले आहेत की तिथनं ऑर्डर निघेपर्यंत ह्यांची 4-5 माणसंच कुठं 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 ते बघतच असतात, कसं कोण हुंगत असतं काय 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 काय. तशा पद्धतीनं 4-5 माणसं ठेवली, कुठल्या डिपार्टमेंटला काय चाललं आहे, कुठं काय ऑर्डर निघाली, मिळाल्या मिळाल्या त्या मंत्र्याला कळायच्या आत ह्यांना तिकडं खाली पाठवायची आणि सांगायचं आमदारांच्या प्रयत्नामुळं असं असं झालं. काय बोडक्याचा प्रयत्न केला, फुंगण्याचा प्रयत्न केला. हे राजकारण मला हे असलं मी फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामध्ये जे मी केलं आहे ते मी केलं आहे, जे मी नाही केलं ते नाही केलं आहे. ज्याला त्याचं क्रेडिट घ्यायला जायला पाहिजे ते गेलं पाहिजे. मित्रांनो, MIDCच्या बाबतीमध्ये तरुण तरुणींच्या भावना फार तीव्र आहेत. त्यांच्या हाताला काम दिल्याशिवाय त्यांचं उद्याचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकत नाही, आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की त्याही बाबतीमध्ये पाठीमागं, तर महाविकास आघाडीच्या काळात सुभाष देसाई उद्योगमंत्री होते, तरी देखील 2.5 वर्षात सुभाष देसाईंच्याकडनं तुमच्या आमदाराला MIDC करता आली नाही, त्याचं उत्तर दे म्हणा. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे अजित पवार उपमुख्यमंत्री होते, परंतु जसं आमचा उदय सामंत आता इंडस्ट्री मिनिस्टर आहे तसे सुभाष देसाई होते. का नाही केली इंडस्ट्री, कुणी थांबवलं होतं? तेव्हा तर राम शिंदेंचा प्रश्नच नव्हता, कारण ते विरोधी पक्षामध्ये होते. सुजयचा प्रश्न नव्हता, तोही त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा खासदार होता. मग का नाही झालं, त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. मगाशी कोणतरी बोललं, मला वाटतं बाळासाहेब बोलले, की दादा ती लयच बोलायला लागले. अरे काही काही जण, आम्ही राजकारणात आल्यानंतर 15 वर्ष झाली, मी 90-91 खासदार आणि आमदार झालो नंतर लगेच, तेव्हापासून 99 अशा पद्धतीनं आम्ही काम करत राहिलो, आणि 2004 15 वर्ष झाल्यावर थोडं राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष द्यायला लागलं. परंतु काहींना एवढी घाई झाली, पहिल्याच टर्मला त्यांना राज्याचा नेता व्हायचं, राज्याचा नेता. अरे बाकीकडे मागं बघ काय चाललंय काय नाही, कोण आपल्या बरोबर आहे कोण नाही. पुढं निघाल्यानं मागं सगळं मोकळं असलं तर कोणी विचारत नाही. आज माझ्या बरोबर 80% आमदार आहेत म्हणून आम्हाला काहीतरी समाजात किंमत आहे, नाहीतर तू लढ मी कपडे सांभाळतो काय त्याला अर्थ आहे. याला काही अर्थ नसतो. मित्रांनो, भावनिक होऊ नका, भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही.